मराठा घोषणा होती ती आता बदललेली एक मराठा कोटी मराठा ही आमची घोषणा झालेली आता घोषणा एक अब्ज मराठा अशी म्हणजे या स्पिरिटने आता हे सगळे मराठा बांधव पेटून उठलेले आहेत. आणखी काही मुद्दे मला वाटतं दादांना बोलावेसे वाटतात. 2016 जेव्हा मराठा क्रांती मोर्चे निघाले लाखोचे मोर्चे निघाले मूक मोर्चे निघाले त्याला पायंडा असा पाडला होता की कुणीही नेता नाही नेतृत्वहीन आम्ही मोर्चे काढले होते. पण काय झालं त्यांना सरकारवर दबाव नव्हता आणि विखुरलेल्या पद्धतीनं विचार पुढे जात होता. पण आता मराठा समाजाला एक म्हणजे तळमळीचा माणूस जो कसल्याही परिस्थितीत न मॅनेज होणारा यांच्यावर ईडी सीबीआय कशाचे धाड टाकू शकत नाही कारण त्यांनी अगोदर सांगितलं माझ्या घरावर सिमेंटचे पत्र आहे हे करून करून काय करणार घेऊन जाते. होती नव्हती ती जमीन दादाने विकून आंदोलन उभे केलेली आहे. आज ही जी पब्लिक दिसती आहे घरून भाजी भाकर ही जी पब्लिक हे जे समाज बांधव दिसत आहेत हे घरून सकाळी चटणी भाकर आपली बांधून येतात इथं खातात इथून जातात कुणी पैसे देऊन ही पब्लिक आणलेली नाही. आज जवळजवळ 1,47,00,000 मराठा समाज तिथं आला होता 30-30 किलोमीटर पर्यंत रांगा होता. आजच्या घडीला जगात असा कोणताही माणूस दाखवा की 1,47,00,000 रुपये हजार रुपयाने जरी दिले गाड्या जरी दिल्या तरी एवढी पब्लिक जमा करून दाखवा ती ताकद आमच्या दादा ते आणि ती पब्लिक जी आली ती फक्त 10% मराठा समाज होता आणि फक्त मराठवाड्यातली होती. आम्ही दादांसोबत मुंबई वगैरे हा जो पश्चिम महाराष्ट्राचा दौरा पूर्ण आम्ही केला आम्ही बघितलं ते लोक तर आलेच नव्हते. ते लोक जवळजवळ 100 एकर मध्ये जी राजगुरुनगरची सभा झाली ती अत्यंत बघण्यासारखी होती जागोजागी तेवढेच हे झालेली आहे. काल रात्रीची बीडची सभा देखील तशीच विराटाने. आता दादांना त्या लोकांनी शब्द दिला की दादा आता जर तुम्ही जर घेतली तर हे तुम्ही 170 सोडा 1,700 एकर तुम्ही कमीत कमी घ्या असं दादांना त्यांनी सांगितलेलं आहे. 1,700 एकर ते आणि 2,000-2,500 एकर तरी पार्किंग घ्या असं त्यांनी सांगितलं. हे ट्रेलर था अभी पिक्चर बाकी आहे. मंडळी हा केवळ 17 एकर मध्ये ती सभा झाली. आता 1,700 एकर मध्ये आम्ही सभा करू असा निर्धार कालच्या पुण्याच्या सभेमधनं व्यक्त करण्यात येतोय. राजगुरुनगरच्या सभेच्या माध्यमातनं व्यक्त करण्यात येतोय. निश्चितच मराठ्यांची ताकद एकवटायला सुरुवात झालेली आहे. 20 लाख येतील 40 लाख येतील 50 लाख येतील शेवटी जो आकडा जाहीर झाला तो कोट्यावधीमध्ये होता. तो कोट्यावधीचा आकडा आणि ती ड्रोनची दृश्य जर का आपण पाहिली तर निश्चितच अंगावर काटा येईल इतकी भव्य आणि विराट अशी सभा अंतरवाली सराटीमध्ये पार पडली. आणि त्याच पद्धतीची आणखी भव्य आणि विराट सभा 17 एकर नाही 170 एकर नाही 1,700 एकरवरती सभा करू असा निर्धार आता मराठा बांधव करत आहेत. आणि त्याच पद्धतीनं आणखी देखील बांधव इकडे आहेत आपण जाणून घेऊयात. अच्छा एक मिनिट. मराठा घोषणा होती ती आता बदललेली एक मराठा कोटी मराठा ही आमची घोषणा झालेली. आता घोषणा एक अब्ज मराठा अशी म्हणजे या स्पिरिटने आता हे सगळे मराठा बांधव पेटून उठलेले आहेत. पूर्वी 1,00,000 ही घोषणा होती मध्यंतरी ती 1,00,000 कोटी मराठा झाली आणि आता आम्ही 1,00,000 अब्ज मराठा अशी घोषणा पुढे देणार आहोत. कोटी मराठा निश्चितच देणार आहोत असं त्यांच्याकडनं सांगण्यात येत आहे. निश्चितच या घोषणेलाही अर्थ आहेच आहे कारण 14 तारखेला जी सभा पार पडली त्या सभेमध्ये जे मराठा बांधव आलेले होते ते कोट्यावधीत होते आणि मराठा समाजाच्या लोकसंख्येपैकी ते केवळ 10% होतं असे दादांचं म्हणणं आहे. तर काय सांगाल तुम्ही.